लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेल्या वर्षीप्रमाणे पुढील वर्षी देखील 206 कोटी रुपयांच्या घरपट्टीचा टप्पा ओलांडण्यासाठी महापालिकेनं आता करदात्यांना सवलत देण्याबरोबरच SMS किंवा महापालिकेच्या वेबसाईटवरून देयकांची प्रिंट काढून घरपट्टी भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला, त्यामुळे देयकं वाटप करण्याचा खर्च वाचणार आहे। शिवाय झटपट महसूल मिळणार असून नागरिकांना देखील आपल्या हातातील मोबाईलमध्येच देयकं असतील तर त्या ठिकाणीच बघता येणार आहेत। गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या वतीनं इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी 206 कोटी रुपयांची घरपट्टी मिळाली। त्यातील 25% रक्कम ही आर्थिक वर्षाच्या एप्रिल मे आणि जून या 3 महिन्यातच प्राप्त झाली। या 3 महिन्यात विविध कर विभागाच्या वतीनं अनुक्रमे 8, 5 आणि 3% आगाऊ घरपट्टी अदा केल्यास सवलत दिली जाते। ऑनलाईन घरपट्टी अदा केल्यास अतिरिक्त 5% सवलत आहे। आताही महापालिकेनं सवलती योजना जाहीर केलेल्या असून पाठोपाठ देयकांची वाट न बघता SMS किंवा महापालिकेच्या संकेतस्थळावरून देयकांची कॉपी प्राप्त करून आगाऊ घरपट्टी भरण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम प्रकरण 8 नियम 39 आणि 40 अन्वये सन 2024 आणि 2025 या वित्तीय वर्षात मालमत्ता कराचे देयके NMETax.in आणि NMC.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। ज्या करदात्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक महापालिकेकडे अद्ययावत करण्यात आलेले आहे अशा करदात्यांना SMS द्वारेच मालमत्ता करण्याची मागणी पाठवण्यात आलेली आहे। ज्यांना SMS आला असेल तर त्यांनी संकेतस्थळावरून चालू आर्थिक वर्षाच्या मागणीची रक्कम अदा करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।